आणि ब्रेक नंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी हाती येते की मुंबईत अजून 12 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यातील पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 14 पोलीस कर्मचाऱ्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आलंय. आता जालन्याबद्दलचं अपडेट, कोरोना वॉरियरचं जालन्यात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय. जालना येथील राज्य राखीव पोलीस दलात असलेल्या दत्तात्रय खांडेकर, मालेगावमध्ये ड्युटी त्यांनी बजावली आणि त्यामुळे हॉटस्पॉटमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या दत्तात्रय खांडेकरांचं स्वागत करण्यात आलं. खबरदारीचा उपाय म्हणून खांडेकर यांच्यासह इतर 67 जवानांना भोकरदन इथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं होतं. 20 दिवस क्वारंटाईन कालावधीत राहून कोरोना स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आता घरी पाठवण्यात आलं. पुढे पाहूया जगातील दोन मोठ्या देशातील आर्थिक राजधानींची दोन शहरं आज कोरोनामुळे हैराण झाली आहेत. आर्थिक राजधानीच नाही तर इतर अनेक घटनांचं साक्षीदार असणाऱ्या दोन महानगरात कोरोनानं कहर केलाय. कोणती आहेत ही दोन महानगरं आणि कोरोनानंतर काय घडामोडी घडल्यात पाहूयात या खास रिपोर्टमधून. न्यूयॉर्क सारखं मुंबई कोरोनाचं कॅपिटल, देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई. न्यूयॉर्क आणि मुंबईत काय आहे समानता? जगातील या दोन महत्त्वाच्या आर्थिक राजधान्या, भारतातील मुंबई तर दुसरी अमेरिकेतील न्यूयॉर्क. आर्थिक राजधान्यांपुरतीच ही दोन महानगरं मर्यादित नाहीत, तर देशातील सांस्कृतिक आणि इतर घडामोडींचे साक्षीदार अशी ओळख या दोन महानगरांची आहे. एवढंच नाही तर सर्वाधिक लोकसंख्या आणि 24 तास धावणारी शहरं म्हणून सुद्धा त्यांची जगभरात ओळख आहे. मात्र सध्या जगातील ही दोन्ही आर्थिक महानगर कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत, त्यामुळे सतत धावणारी शहरं सध्या लॉकडाऊन झाली आहेत. रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय, हॉस्पिटल रुग्णांनी भरली आहेत. दोन्ही शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होतीये. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 25,000 पार गेली आहे, तर मृत्यूही 1,000 टप्प्यावर आहेत. भारतातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 21% रुग्ण एकट्या मुंबईत आहेत, तर न्यूयॉर्क मध्ये 3.5 लाखांच्या वर कोरोना बाधित आहेत, तर 28,000 अधिक लोकांचा कोरोनामुळे बळी गेलाय. मुंबई पासून न्यूयॉर्क तसं 12,530 किलोमीटर दूर आहे, मात्र तरीही दोन्ही महानगर कोरोनामुळे हतवल झाल्याचं चित्र आहे. मुंबई आणि न्यूयॉर्क शहरात लोकसंख्येचं प्रमाण कसं आहे त्यावर एक नजर टाकूया. मुंबईत न्यूयॉर्क पेक्षा 1.5 पट जास्त लोकसंख्या आहे. मुंबईचं क्षेत्रफळ न्यूयॉर्कच्या अर्धा आहे. न्यूयॉर्क मध्ये 1 वर्ग किलोमीटर मध्ये 10,000 लोक राहतात, तर दुसरीकडे मुंबईत 1 वर्ग किलोमीटर मध्ये 32,000 जास्त लोक राहतात. न्यूयॉर्क मध्ये 3,50,000 वर कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर मुंबईत सध्या 25,000 वर कोरोना रुग्ण आहेत. न्यूयॉर्क मधील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बेड, व्हेंटिलेटर, पीपी किटची कमतरता जाणवते, तर मुंबईत सुद्धा आरोग्य सुविधा कमी पडत असल्याचं चित्र आहे. दोन्ही महानगर गेल्या 2 महिन्यांपासून कोरोनामुळे बंद आहेत, मात्र आता नियम शिथिल करण्यात आल्यानं दोन्ही शहरात थोडीफार रेलचेल दिसू लागली आहे. मात्र दोन्ही शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. आपल्या मुंबईला कोरोना कॅपिटल होण्यापासून वाचवणं हे तुमच्या आमच्या हातात आहे, त्यामुळे नियमांचं पालन करा आणि मुंबई वाचवा हेच सगळ्यांना आवाहन. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.